광고. नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग पुठ्ठेवार, ताजा हालात न्यूज लाईव्ह साठी. नांदेड लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राचे सेवानिवृत्त गंगाधर भांगेसाहेब यांच्या नावाची सध्या जनमानसात चर्चा आहे. भांगेसाहेब यांच्या सोबत आमच्यासोबत आहेत, आम्ही भांगेसाहेबांकडे आलो आहोत. करूयात त्यांच्यासोबत या निवडणुकी संदर्भात चर्चा. नमस्कार, मी पांडुरंग पुठ्ठेवार, नांदेड लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून सध्या आदरणीय गंगाधर भांगेसाहेबांची चर्चा आहे आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडून काही या निवडणुकी संदर्भात जाऊन घेऊया. सरांना माझा पहिला प्रश्न असा राहील, आपण नांदेड लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे, त्याबद्दल. नाही, मी तर निवडणूक लढवायचं आहे आता, कारण की सध्याची परिस्थिती पाहता जे काही चाले राजकारणामध्ये हे कुणालाही न शोभणारा असं आहे. त्याच्यामुळे कोणतरी पुढाकार घेऊन इतके मोठमोठे लोक आहेत, पण ओबीसीच्या प्रश्नावर किंवा SC ST याच्या गरीब लोकांच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. हे सगळे आपापल्या स्वार्थासाठीच राजकारणासाठी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात निव्वळ उड्या मारण्यासाठी, स्वतःची चमडी वाचवण्यासाठी हे लोक राजकारण करत आहेत. आज नांदेड जिल्ह्याचा विकासच जर पाहिलं तर कुठेच काही नाही. आम्हाला लाज वाटलेली की आम्ही नांदेड जिल्ह्याचे रहिवासी आहोत म्हणून. शेजारचे जिल्हे बघा, कितीतरी म्हणजे प्रगती केलेले आहेत, किंवा शेजारील जो काही आंध्र प्रदेशचा भाग आहे तिथले बघा प्रगती केली, ठणाठण एकदम ठणठणीत रोड आहेत, विकास कामं भरपूर होत आहेत, प्रत्येक गावाला छोटे छोटे तळेसारखे म्हणजे पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि शुद्ध म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. पण आजही आमच्या म्हणजे ग्रामीण भागातील गावामध्ये पाण्याचा प्रश्न भयंकर आहे. उन्हाळ्यामध्ये निवडून येतात आणि परंतु गाव पातळीवरती जे प्रश्न आहेत किंवा विकास काम आहे याकडे दुर्लक्ष होत आहे असं बघत नाही, मुद्दाम दुर्लक्ष करत आहे ते. ज्यांना काहीच देणं घेणं नाही जनतेच्या प्रश्नाचा असं आम्हाला शंका येते. म्हणून मी एक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मी एम्प्लॉई आहे, आता रिटायर झालो, पण मला वाटलं पण ही एवढी गंभीर परिस्थिती असताना एक जणही बोलत नाही, संसदेत बोलत नाही ना कुठं, म्हणजे आपल्या विधानसभेत बोलत नाहीत लोक. हे शेवटी कोणतरी एक जण बोलत आहेत, ते त्यांच्या वैयक्तिक प्रश्नासाठी बोलतात यात शंका येते. आता आरक्षणाचा जर आपण विचार केला की मराठा समाजामध्ये गरीब लोक आहेत, वेगळं आरक्षण द्या ना त्यांना. आपण ही भूमिका आमची अगोदरपासून राहिलेली आहे, पण त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा मराठा समाजचे नेते बोलायला तयार आहेत. हा 70 वर्षापासून मराठा समाजाच्या हातात सत्ता आहे आणि ओबीसीचे लोक खूपच कमी आहेत, बोटार मोजण्याएवढे कमी आहेत. तरी पण ते लोक या मराठा समाजाला, गरीब जे लोक आहेत मराठा समाजातले, त्या लोकांसुद्धा न्याय देऊ शकले, त्यांचेच बांधव आहेत. आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना सुद्धा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र फेटायची वेळ आलेली होती. त्यावेळेस सुद्धा फक्त ह्यांनी जाऊन भेटायचं, बस फक्त चर्चा करायची आणि ते मुद्दे पेंडिंग कसे राहतील ह्याच्यावर म्हणजे भर आपण दिलेला पाहतोय. तर म्हणजे असे कोणतरी जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याला कुठेतरी सह देण्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवणारा कोणतरी नेता पाहिजे, कोणतरी बोलणारी व्यक्ती पाहिजे. या दृष्टिकोनातून मी हे लोकसभा निवडणुकी 2024 यामध्ये उतरणार आहे. नांदेड लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली कोणत्या पक्षाकडून इच्छा आहे आणि कोणत्या पक्षाकडे आपण उमेदवारी मागितली आहे? तसं मला सगळं म्हणजे सर्वच पक्षाकडून म्हणजे हे आलेले होते डिमांड की या तुम्ही आमच्या पक्षात, पण मला असे वाटते की BJP आमचं म्हणजे पूर्वीपासून जमत नाही. त्यांचे काही जे काही ध्येय धोरण वगैरे आहेत हे SC ST OBC ह्याला थोडीशी मार्गच आहे, मोठा पक्ष आहे आणि कसं आहे वाटते आपल्याला, पण हे आमच्या विरोधात भूमिका घेतात असं वाटते आम्हाला. आणि आता तर राज्य घटना धोक्यात आलेली आहे आमची आणि त्याला BJP सारख्या पक्षांनी जर संपवायचा जर विचार केला तर आमच्या गोर गरीब जनतेचं काय होईल, हा एक फार फार मोठा प्रश्न आमच्यापुढे उभा राहिलेला आहे. आणि आता वंचित सारखे जर प्रश्न असतील म्हणजे वंचित बहुजन आघाडी, आता सध्या आम्हाला जेव्हा म्हणजे ह्यांचे जे कोणी श्रेष्ठ लोक आहेत हे कुठेही आम्हाला मळलेले दिसत नाही ना कुठल्याही गैरव्यवहारामध्ये आजपर्यंत तरी दिसून आलेले नाही. पण त्यांची भूमिका रास्त आहे, ते बोलतात कणखर बोलतात, फक्त हे SC ST OBCच्या लोकांना न्याय देण्यासाठी आणि आपली राज्याची घटना अबाधित राहण्यासाठी मग त्यांची भूमिका आहे. आणि मी त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीतर्फेच मी निवडणूक म्हणजे लढवण्यासाठी तयार आहे आणि इच्छुक आहे त्यांच्यासाठी. लोकसभेसाठी गावोगाव तुमच्या नावाची चर्चा होत आहे, मोर्चे बांधण्यास सुद्धा सुरुवात केलेली आहे असंही बोलण्यात आले.
तर लोकांमधून मतदारामधून तुम्हाला कितपत प्रतिसाद मिळेल? मतदारच मला उभं करायला जबरदस्तीनं आणि ते मला सर्व दृष्टीनं आर्थिक मदत सुद्धा द्यायला तयार झालेले आहेत. बाबा कोणतरी आमच्या गरीबाचा मायबाप आज येतोय आमच्या पुढे, ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मला कुठल्याही राजकीय पक्षाचं म्हणजे हे नाहीये किंवा कुठल्या एखाद्या नेत्याला पाडावं आणि मी जिंकून यावं, ही भूमिका माझी नाहीच आहे. सुरुवातीपासून सर्वसामान्य लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा आमचे प्रश्न हे वरच्या म्हणजे संसदेमध्ये मांडले गेले पाहिजे, त्याच्यासाठी मला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि ते माझ्यासाठी म्हणजे स्वतःहून स्वतःच्या गाड्या करून आज सुद्धा फिरत आहेत, कामाला लागले आहेत लोक. सर्वसामान्यांचा नेता म्हणून तुमच्याकडे लोक आणि पाहतात, या दृष्टिकोनातून आपला उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून आला पाहिजे यासाठी हे सगळं वातावरण तुमच्या बाजूला होत आहे. हो नक्कीच आहे, कारण सध्या तरी मला म्हणजे आता मी सगळीकडे गेलो, भोकरला गेलो, मुखेडला गेलो, कंधार पर्यंत जाऊन आलो, नायगाव वगैरे सगळं परिसर म्हणजे जवळपास झालेलं आहे माझं म्हणजे पूर्ण, पण सगळीकडे एवढा चांगला प्रतिसाद आहे आणि गरीब लोकच मला सपोर्ट करायले आणि मोठ्या लोकांकडून माझी अपेक्षा पण नाही की त्यांनी मला सपोर्ट करतील. किंवा प्रचार मोहीम युद्ध पातळीवर आहे, युद्ध पातळीवर म्हणल्यापेक्षा गरीबाच्या मनातून ते लोक स्वतःहून करायलेत कामं. हां, आणि मला काय असं आहे की कुणाला पाडण्यासाठी म्हणून मी ह्या रिंगणामध्ये उतरलेलो नाही आहे, फक्त आमचे मूलभूत जे काही प्रश्न आहेत ते आणि आमचे हक्क अबाधित राहावेत म्हणून यासाठी लढा देण्यासाठी म्हणून मी या निवडणुकीमध्ये उतरणार. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आपला नेता पुढे जावा आणि ह्या दृष्टीने लोक आपल्याकडे पाहिले नक्कीच. बाकी इतर नेते आहेत, दोन मोठे पक्ष आहेत, या दोन मोठ्या पक्षांच्या सोबत तुम्ही म्हणल्यानंतर लढत नाही, लढत रंगदार राहणारच आहेत. कदाचित दोन रंगी होईल का तीन रंगी होईल काय सांगता येत नाही, पण तिरंगी जर झाली तर आमच्यासाठी उलट चांगला राहील. आणि कसं आहे, ग्रामीण भागातील ओबीसी वर्ग जो आहे जो आता जागृत झालेला आहे, त्यांना असं वाटू लागलं की बाबा एकटेच सगळं भुजबळ ओबीसीसाठी लढत आहेत आणि आम्ही जर असे वेगवेगळ्या घटकातून जर ओबीसी एकत्र आलो निवडून तर कदाचित ओबीसी सर्व मागण्या मान्य होतील. हीच भूमिका आम्हाला सरकारला पण मांडायची आहे. तेव्हा ओबीसीला फक्त हे दुरून खोबरं दाखवलं जाते पण त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. ओबीसीचा आर्थिक विकास महामंडळ आहे, नावालाच महामंडळ आहे पण बजेट काहीच नाही तर मग महामंडळ कशासाठी आहे? मग ओबीसीचं चांगल्या प्रकारे आर्थिकदृष्ट्या सशक्तीकरण करण्यासाठी त्यांना व्यवसायासाठी कोणतरी सहकार म्हणजे पुढे यायला पाहिजे ना. आजकाल बँकामध्ये सुद्धा बरेचसे बंधनं आलेली की प्रत्येक ठिकाणी कर्ज वाटपामध्ये वगैरे, मग ते काय म्हणतात की बाबा गॅरंटी द्या किंवा मॉर्गेज द्या. आमच्याकडे प्रॉपर्टी नाही आहे मॉर्गेज द्या. त्याच्यामुळं काय करावं हा एक मुद्दा ओबीसीच्या गरीब विद्यार्थ्याकडे आणि बेरोजगार विद्यार्थ्याकडे फार मोठा प्रश्न आहे. नेते मंडळी आश्वासनं देतात मागच्या काळात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आणि दिवसेंदिवस तरुण वर्ग बेकार होत चालला आहे, त्यांच्या हाताला काम नाही, वर्षानुवर्षी इथली लोक पुणे मुंबई इकडे तिकडे जात आहेत, परंतु विकास कामाच्या संदर्भात इथले आपल्या इथे कुठले प्रोजेक्ट वगैरे किंवा कंपन्या नाही. नांदेड जिल्ह्याचं म्हणजे दुर्भाग्य एवढं आहे की इतक्या वर्षामध्ये एकही नवीन प्रोजेक्ट आलेला नाही. आता कृष्णा सारख्या स्टार इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा जे काही ते म्हणजे जे काही इंडस्ट्री आली ती सगळं ऑटोमॅटिक पद्धतीने आली म्हणजे लेबर कपात. आणि त्याच्यामुळे गरीब हा म्हणजे जिथं मनुष्याला कामाची गरज आहे त्या ठिकाणी कामच मिळण्यात आले, त्याच्यामुळे हे लोक स्वतःची फॅमिली सोडून गावामध्ये ते पुणे मुंबई वगैरे हा म्हणजे एकीकडे फॅमिली राहते, आई वडील गावामध्ये आहेत, मुलं म्हणा त्यांची मिसेस म्हणा मुलं बाळे सगळे इकडून पुणे मुंबई किंवा म्हणजे आपलं हैदराबाद निजामाबादच्या ठिकाणी आपली उपजीविका साधण्यासाठी म्हणून लोक चालले स्थलांतरित करत आहेत. दरवर्षी असे हजारो कुटुंब स्थलांतरित नक्कीच नक्की राहिलेत, पण हे कुठल्याही नेत्याच्या स्थानिक ठिकाणी त्यांच्या हाताला काम नाही, कामच नाही. लोकांची ठिकाणी भयानक परिस्थिती आहे, कारण काय इतकी महागाई वाढलेली आहे. या महागाईपासून लक्ष वेधण्यासाठी दूर करण्यासाठी म्हणून वेगवेगळे उपाय सरकारद्वारे केले जावे, त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून लोक पण इतक्या कंटाळीत लोकांना किंवा हे माणसं डोकंच आहेत म्हणजे रोज उठले की तेच एकच चेहरा आहे, आज कुठलाही पक्ष राहावा मागे या चेहऱ्याला त्यांनी चेहरा पुढे आले लोक अक्षरशः टीव्ह्या बंद करायला ही परिस्थिती आहे. पण नवीन काहीतरी आमच्यासाठी योजना कोणी घेऊन यायला तयार नाही, योजनांचा ओरड होते परंतु वस्तुस्थिती पाहता ती आपल्यात आणली जात नाही. नुसती आश्वासनं दिली जातात काय, आणि निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरनाम्यामध्ये सुद्धा उल्लेख असतो पण प्रत्यक्षामध्ये
ते पूर्ण केले जात नाहीत. जाहीरनामे फक्त मत मिळवण्यापुरतेच बस होतात एवढं, नक्की. आणि बाकी निवडून आल्यानंतर त्याची पूर्तता होत नाही. निवडणूक आल्यावर सुद्धा यांचा सत्कार स्वीकारण्यामध्येच वेळ जातो नेत्यांचा, आणि मी त्या सत्काराच्या विरोधामध्ये मी काम करतो. मी अगोदर सांगतो कुठेही माझा सत्कार करायचा नाही आणि आपला वेळ आणि पैसा वाया घालवायचा नाही. तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला काय बोलणार आहे त्या वेळेचं तुम्ही ऐका, आणि आपला वेळ कुठल्या तरी म्हणजे कुठल्याही सत्कार्यात लावा. घरी बसून तुझा वेळ वाया घालू नका. घरी बसला तरी काहीतरी उद्योगधंदे करा. मी महिलांनाही तेच सांगतो, म्हणजे रिकामा वेळ घरात सुद्धा वाया जाऊ देऊ नका. चीनचं उदाहरण घ्या, जपानचं उदाहरण घ्या. घरातील महिला ही प्रत्येक म्हणजे इलेक्ट्रॉनिक आयटम्स जे मोबाईल जे आपण वापरतो चोवीस तास आज प्रत्येकाच्या हातामध्ये आहेत, तिथे छोटी छोटी मुली तयार करतात. सिलिंग फॅंग असतील, प्रत्येकाच्या मोबाईल हाताला काम दिलेलं आहे गव्हर्नमेंटनं. आज आपल्या घरामध्ये 90% सगळं चिनीचे वस्तू आहेत, चायना आयटम्स आहेत. आपल्याकडली परिस्थिती अशी आहे की घरातला एक माणूस करायचा आणि बाकी सगळे बसून खायचे, असे आपल्याकडे परिस्थिती. आपल्याकडे कसं टेक्निकल शिक्षण नाही आहे मुलांना, त्याच्यामुळे त्या टेक्निकल शिक्षणाचा अभाव असल्यामुळं आणि तसे कॉलेजेस नसल्यामुळं मुलं काय करतात, बी ए बी कॉम एम कॉम करतात आणि बेकार असतात. उच्च शिक्षण ते जर टेक्निकल रूपी जर शेतकरी म्हणजे शेतकऱ्याची मुलं असतील तर शेतीमधलं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून जर मुलांना घडवलं गेलं तर मुलं नोकरीसाठी बोलणार नाही. ते म्हणजे स्वतःच शेतीमध्ये डेव्हलप करतील ना, त्याचं उभ्या काय होईल की देशाचं आपल्या शेतीचं उत्पन्न वाढेल, आर्थिक मजबूत होईल आपली. कारण का 70% म्हणजे शेती आपली, भारत देशाची आर्थिक व्यवस्था जी आहे ती 70% शेतीवर अवलंबून आहे आपली. उद्योगधंदे फार कमी आहेत आपल्याकडं, आणि त्याच उद्योग मोठमोठ्या उद्योगधंद्यांना हजारो कोटी रुपये सबसिडी ही गव्हर्नमेंटकडून दिली जाते, पण शेतकऱ्यांना मात्र अचानक काही नुकसान भरपाई द्यायची म्हणलं मग त्याला 70-60 कारणं सांगून वेगवेगळे कागदपत्र आणा, याच्यामध्ये मनुष्याला परेशान केलं जाते आणि याच्यातून शेतकरी हातबल झालेले. त्यामुळे नको रे बाबा ते सबसिडी नको, तुमचं ते कुठलंही अनुदान नको, काही नको. शेतकऱ्याबद्दलची विकास कामाचे अनेक योजना येतात, परंतु तरीही शेतकरी दरिद्रीच आहे, त्याचे प्रश्न सुटलेले नाही. शेतकऱ्यांना कसं आहे अत्याधुनिक जे काही म्हणजे त्यातलं ज्ञान पाहिजे ते ज्ञान राबवणारी यंत्रणा आपल्याकडे अपुरी आहे. त्यातले जे विशेषज्ञ आहेत हे जर गावोगावी जाऊन जर बैठका घेतल्या किंवा शेतकरी शिबिरं जर घेतली गेली तर त्यातून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन होईल. माती परीक्षण वगैरे म्हणतो आपण, पण माती घेऊन जाऊन जिल्ह्याला जा तिकडे जा फिरणं होईल का शेतकऱ्याला? त्यांची जर कमिटी आली जर त्यांनी गावोगाव जाऊन माती परीक्षण केलं किंवा कुठल्या पिकाला कुठलं म्हणजे खत टाकावं लागेल, ह्या सगळ्या गाव पातळीवर यायला पाहिजेत. या अधिकाऱ्यांच्या टीमनं खाली म्हणजे उलट शेतकऱ्यांच्या दारोदार गेलं पाहिजे त्यांनी, तर ते शेतकऱ्यांच्या सुविधा होईल आणि त्याच्या उत्पन्नामध्ये भर होईल. आणि आजकाल शेतकरी राजा असतो बघा, त्याला जर एक क्विंटल जर सहज पिकलं जर तुम्ही मागायला गेलात सहज द्या म्हणून तर 1 किलो आणि 2 किलो घेऊन जा म्हणे येतो. पण आपण शेतकऱ्याचे भाव सुद्धा करतो, 20 रुपये किलो असेल उद्या समजा 50 रुपये किलो झालं तर काय भाव भाजीपाल्याचे काय भाव वाढले हो? म्हणजे आपण मॉलमध्ये जेव्हा जातो तिथं काही घासाघीस करत नाही, पण शेतकऱ्याच्या त्या टोपलीमध्ये असलेल्या मालाला मात्र आपण घासाघीस करतो. ही शोकांती का आपल्या सर्वसामान्य लोकांची, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आपल्या ह्या प्रगतशील देशामध्ये मुख्यतः जगाचा पोशिंदा आहे तो शेतकरीच झालेला आहे, तो दरिद्री आहे थोडक्यात. धन्यवाद सर, आपणास पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि आपण लोकसभेसाठी उमेदवार म्हणून याव्यात यासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.